हे आहेत उदय शेट्टी, संजनाचे भाऊ. व्हायचं होता ऍक्टर पण झाले गँगस्टर. पण आजही हे जेव्हा आरशासमोर येतात तेव्हा यांच्यातला अभिनेता जागा होतो. यांचं फक्त एकच स्वप्न आहे, यांची बहीण संजनाचं लग्न एखाद्या सभ्य घरात करायचं. पण कोणताही सभ्य मुलगा डॉनच्या बहिणीशी का लग्न करेल? त्यामुळे सभ्य लोकांशी लग्नाची बोलणी करायची यांची आपली स्टाईल आहे. हे बघा, देवाने सगळं काही दिलेलं आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, मान आहे. या शहरात एवढं नाव आहे की कोणत्याही घराशी संबंध जोडायचं म्हटलं तर नाही म्हणणार नाही कुणी. आम्हाला फक्त एक चांगलं घर हवं आहे, सद्गुणी मुलगा हवा आहे. पण गुरुजींनी तुमच्या बिझनेस विषयी आम्हाला नीट काही सांगितलेलं नाहीये. तुम्ही बिझनेस विषयी सांगितलं नाही. मी का सांगू? संजना एअरवेज. हा, संजना एअरलाइन्स. संजना टेक्सटाईल्स. हा, संजना टेक्सटाईल्स. खूपच पसरलेला बिझनेस आहे. खूपच एस्टॅब्लिश्ड आहे. आता तर सगळी कामं फोनवरच होतात. सर, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलोय सर. एक नाही, दोन दोन. ऐकाल तर खुश व्हाल एकदम. ही पार्टी पण गेली. सर, मोठी आनंदाची बातमी आहे सर. तुमच्या एका फोनने काम करून टाकलं. ती दनसुख ज्वेलरची मर्डर केस तुमच्यावर चालू होती ना सर, ती संपली सर. साक्षीदाराला पण कळलं सर, जर त्याने तुमच्या विरुद्ध पुरावा दिला तर तुम्ही त्याचा अख्खा कांदा संपाल. बिल्डरने सुद्धा केस मागे घेतलीय. त्याला सेटलमेंट करायची आहे सर. सर, 2 करोड तर दिलेले आहेत, उरलेले 3 करोड उद्या कोर्टात देणार आहे सर. हे लोक कोण होते जे असे निघून गेले? विचारून ये. संजना ताईसाठी स्थळ घेऊन आलो होतो. अरे, कुठून आले होते? कस बस मुंबईवरून बोलवलं होत? काय काय खोट बोलायला लावलं तुला? नाहीतर या शहरात असं कोणतं सभ्य घर उरलंय ज्यांनी हात पाय जोडून आम्हाला नकार दिलेला नाही? सॉरी सॉरी सर, मी जरा एक्साइटमेंट मध्ये येऊन. अरे, एक्साइटेड झालं म्हणजे काय? कुठे बसलोय, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय समजत नाही. कंट्रोल कंट्रोल. ए बल्लू, बोल 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 बोल. याला मला राग येतो तेव्हा काय होतं सांगायला. माझा एक पाय नकली आहे. मी हॉकीचा खूप मोठा खेळाडू होतो. एकदा उदय भाईंना माझ्या बोलण्याचा राग आला. त्यांनी माझ्याच हॉकी स्टिकने माझ्या पायाचे 4 तुकडे केले. पण मनाने खूप चांगले आहेत. लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ऑपरेशन करून घेतलं, नवीन पाय लावले, ही स्टिक दिली, थोडे पैसे दिले आणि बस 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 झालं. आता बोल काय करू तुझं. मला तो असं वाटलं, दोन दोन आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला दिल्या तर तुम्ही माझी पाठ पाठ थोपटाल सर. सर 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 माफ करा सर.